मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, काल रात्रीच एक अशी खळबळजनकच बातमी आपल्याला कळली, ती म्हणजे की आपले बैलगाडी क्षेत्रातील नामवंत असं व्यक्तिमत्व, म्हणजे की बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर म्हणजे भरपूर योगदान दिलंय। काही दिवसापूर्वी आमचे जे मित्र आहेत मैदान रिपोर्टर, त्यांनी त्यांची मुलाखत घेतलेली। ते म्हणजे की आपले प्रसिद्ध असे बैलगाडा मालक आपले गौतम भैया काकडे यांनी बैलगाडी क्षेत्रामधून निवृत्त होण्याचा सगळ्यात मोठा असा निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ वाजली। आणि त्याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या दावणीची जी बैल आहेत, म्हणजे की अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक मैदानात गुलालात असणारी टॉपची अशी बैल, म्हणजे की त्यांचा सरजा बैल, अशा प्रकारच्या त्या बैलाला ते विक्री करणार आहेत, असा खळबळजनक त्यांनी त्यामध्ये माहिती सांगितली होती। तर मित्रांनो, गौतम भैया काकडे यांचा टॉपचा बैल असा तो म्हणजे सरजा, या सरजा बैलाची ते विक्री करणार आहेत असा त्यांनी दावा केला होता। आणि मित्रांनो, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी चालक मालक तसंच शौकीन त्यांना एकदमच हळहळ अशी झाली, कारण की गौतम भैया काकडे हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं असं नाव आहे जे की बैल आणि बैलगाडी क्षेत्र याच्यासाठी म्हणजे त्यांची परंपरेनुसार त्यांच्या घराण्यानं मोठं असं योगदान दिले आणि त्यांनी निवृत्ती ही मागे घ्यावी अशी सगळ्यांची अपेक्षा होती। पण काल रात्री त्यांनी त्यांचा जो आवडता असा बैल आहे, जो की खोंड आपला सरजा गौतम भैया काकडे यांचा सरजा, हा बैल त्यांनी त्याची विक्री केलेली आहे। तर हा जो बैल आहे तो त्यांनी आपले विठ्ठल हिंद केसरी ड्रायव्हर, विठ्ठल ड्रायव्हर बुद्ध आणि रणजित सर निंबाळकर फलटणचे जे आहेत त्यांना त्या बैलाला त्यांनी विकलेला आहे। आणि तो जो बैल आहे तो जवळजवळ 80 लाख रुपयांना त्यांनी विकलाय। मित्रांनो, खरंच म्हणजे एका प्रकारे असं सगळे जे बैलप्रेमी आहेत आणि गौतम भैया काकडे हे जे व्यक्तिमत्व, यांनी असं करायला नव्हतं पाहिजे असं भरपूर जणांची म्हणजे इच्छा होती, पण त्यांनी ते केलंय आणि सरजेची त्यांनी विक्री केली। एकदम जीवाला जीव लावलेला त्यांचा बैल तो आता सरजा, त्याची त्यांनी आता विक्री केलेली आहे। तर मित्रांनो, आता जे थारचं मैदान होणार आहे आपले 31 तारखेला, तर त्या 31 तारखेच्या मैदानामध्ये जे पैरे झालेत ते पैरे एकदम वेगळे झालेत, कारण का पहिल्या तर मित्रांनो, थारचे जे मैदान आहे आता 31 तारखेला भापकर मैदान होणार आहे, तर त्या मैदानामध्ये आता सगळी गणित एकदम वेगळी पडणार आहेत। सगळ्यांचे पैरे आहेत ते आता वेगवेगळे झालेले आहेत, कारण का जसं आपल्या माहितीनुसार की गौतम भैयांचा जो सरजा आहे त्याचा पैरा हा आपले महाराष्ट्राचे लाडके असे राहुलभाई पाटील यांचा मथुर या बैलाबरोबर होणार होता। आणि बक्कासूरचा पैरा होता तो आपला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या, जो की टॉपचा हत्यारे बुलढाणा एक्सप्रेस बाबा ह्या दोघांच्या बरोबर होता। आता ते दोन्ही पण पैरे तुटलेले आहेत। बक्कासूरचा पैरा हा आपला सरजा बरोबर आहे थारच्या मैदानासाठी। गौतम भैया काकडे यांनी विकलेला सरजा, जो की विठ्ठल डायव्हरांचा आता झालाय आणि रणजित सरांचा, त्याच्याबरोबर बक्कासूर आणि सरजा हा एकत्र पळणार आहे। आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा पळणार आहे आपले सुंदर सुंदर निसर्ग गार्डन सुभाष तात्या मांगडे यांचा जो सुंदर आहे त्या सुंदर बरोबर बाब्याचा पैरा आहे। तसंच पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांची मुलुक मैदानी तोफ, वाई तालुक्याचा बुलंद आवाज असा रायफल 81-81 आणि आपला जे किरण अप्पा आहे त्यांचा सप्त इंद केसरी भारत या दोघांचा पैरा झालेला आहे। असे धमाकेदार आता पैरे सगळ्यांचे पैरे बदललेले आहेत आणि हा आता थारच्या मैदानासाठी सगळे पैरे सज्ज झालेले आहेत। तर मित्रांनो, थारच्या मैदानामध्ये आपण जाणार आहे, तिकडची प्रत्येक एक बित्तम बातमी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि अजून कुठल्या कुठल्या बैलांचे पैरे झाले आहेत किंवा शक्यता आहेत ते तुम्ही मला सांगा। ही जी माहिती एकदम विश्वासू सूत्र आहेत त्यांच्याकडून मला कळाली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय। बक्कासूर आणि सरजा पाळणारे बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि सप्त इंदकेसरी सुंदर आणि तसंच रायफल 81-81 आणि भारत ही गाडी पाळणारे हे 3 तर पहिले फिक्स आहेत, ते मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेत। तर असंच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवरती पाहत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।